राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सध्या नांदेडमध्ये पोहोचली आहे. नांदेडमधील शंकरनगर परिसरातून वारकरी महिला पुरुष भारत या भारत जोडोमध्ये यात्रेत सहभागी झालेले आहेत. मोठ्या संख्येने सहभागी झालेत. टाळ मृदंगाच्या गजरामध्ये ते यात्रेत सहभागी झालेत. बेरोजगारी कमी व्हावी, महागाई कमी व्हावी या मुद्द्यांवर राहुल गांधी यांना पाठिंबा देत असल्याचं त्यांनी सांगितलंय. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी श्रीकांत घुले यांनी. भारत जोडो यात्रेचा आजचा तिसरा दिवस आहे. ज्या पद्धतीने आपण पाहतोय आजचा तिसरा दिवस आहे, तरुणांप्रमाणेच वृद्धांचा देखील मोठा सहभाग आपल्याला पाहायला मिळतोय. भजनी मंडळी जी आहेत ते खास करून आपल्याला या ठिकाणी उत्साहानं यामध्ये सहभागी झालेली पाहायला मिळते. वारकरी संप्रदायाचे लोक असतील, अभंग म्हणत म्हणत राहुल गांधींना साथ घालण्याचा, त्यांना साथ देण्याचा प्रयत्न या मंडळीकडनं केला जातो. आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात. आजोबा मला सांगा, कधी तुम्ही राहुल गांधींसोबत कुठून आलात आणि किती चाललात? आम्ही तिकडून बेटमुरा शंकरनगरहून आल्या. आज सकाळपासून तुम्ही राहुल? पहाटे 5 चालू आहोत आम्ही. कसं वाटलंय सकाळपासून यात्रेमध्ये? चांगलं वाटलंय. भजनी वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून भजनी मंडळ तुम्ही घेऊन सहभागी झालात, काय या मागचा विचार होता? राहुल गांधींना भेटण्याची पाहण्याची इच्छा होती, कशा पद्धतीची सकाळपासून भजनं सादर केली गेली? आज कोविडच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं आमच्यावरती हे काही झालेलं आहे, इथून नंतर आम्ही वारकरी संप्रदाय सगळे मिळून आम्ही राहुल गांधीजी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये आम्ही सामील झालो. आम्हाला राहुल गांधीजींच्या संदेशांतून आम्हाला एवढं दाखवायचं आहे की आमचा वारकरी संप्रदायावरती ज्या पद्धतीने हे म्हणजे दृष्टाक्षेप जे आहे आजच्या काळामध्ये जे दर्शवला जातो, इथून पुढे आमचं वारकरी संप्रदाय काय आहे, महाराष्ट्राची संस्कृती आहे की वारकरी संप्रदायाला हे दिसवलं पाहिजेत. आम्ही या भारत दर्शन भारत जोडो यात्रेमध्ये आम्ही राहुल गांधीजींच्या माध्यमातून संदेश दाखवतोय. राहुल गांधीला निवडून द्यायचा आहे, नाव राहुल गांधीला पुढे आणायचं आहे, मोद्याला मागे टाकायचा आहे. मोद्या आमची कड लावून कडवर ठेवला. राहुल गांधी आता या तरुणांची जी आशा आहे त्याला कितपत आगामी काळात त्यांच्या आशा पूर्ण करण्यात यशस्वी ठरतात हे पाहावं लागेल. कॅमेरा पर्सन राकेशसह मी श्रीकांत घुले, साम टीव्ही न्यूज, नांदेड.